नमस्कार, मी नीलम स्पाइस बॉक्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एक उपासाची रेसिपी, उपासाची कचोरी. आणि त्यासाठी लागणारं साहित्य आहे 3 ते 4 उकडलेले बटाटे, खोवलेलं ओलं खोबरं, आरारूटची पावडर, पिठी साखर, खसखस, बेदाणे, काजूचे तुकडे, मिरची बारीक पेस्ट, जिरा पावडर, मीठ आणि तेल तळणीसाठी. तर बघूया कशी बनवायची उपासाची कचोरी. सर्वप्रथम एका बाउलमध्ये ओलं खोबरं, त्यामध्ये बेदाणे 1/2 चमचा, खसखस, पिठी साखर 1 चमचा, काजूचे तुकडे, जिरा पावडर 1/2 चमचा, मिरची तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट आवडत असेल त्या प्रमाणात तुम्ही घालू शकता, आणि मीठ चवीनुसार. आता हे सगळं मिश्रण एकत्र करून घेऊया. आपलं सारण तयार आहे. आता पारीची तयारी करूया. त्याआधी मी कढई तापत ठेवते, कारण तेल तापायला थोडा वेळ लागेल. आता एका दुसऱ्या बाउलमध्ये 3-4 बटाटे घेऊन ते चांगले स्मॅश करून घेऊया. आता त्यामध्ये आरारूटची पावडर 3 ते 4 चमचे. उपास आहे म्हणून आपण कॉर्नफ्लॉवर घालत नाही आहोत, म्हणून आरारूटची पावडर घालायची आहे, आणि मीठ चवीनुसार. आता हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. पाणी घालायचं नाही याच्यामध्ये. आता थोडं आरारूटचं पीठ हाताला घेऊन पारी तयार करूया. त्यामध्ये जे आपण सारण तयार केलंय ते भरून घेऊया. आणि ह्याच्या कचोरी बनवून घेऊया. माझ्या कचोरी तयार आहे. आता मी गरम तेलात सोडते. ब्राउन तळून घ्यायचे. माझ्या सगळ्या कचोऱ्या तळून झाल्या. गॅस बंद करून मी आता प्लेटिंग करते. दह्याबरोबर किंवा चटणीबरोबर खाण्यासाठी तयार आहे आपली उपवासाची कचोरी.